नमस्कार, मी धनराज गजाननराव इलमुलवार, सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर, तालुका जिल्हा चंद्रपूर। आज आपण चौकट वहीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे वजाबाकी चे दृढीकरण कशा पद्धतीने करता येईल ते बघूया। चला तर आपण आता सुरुवात करूया। तर अशा पद्धतीने एक चौकट वहीचं कागद घ्यायचं आणि विद्यार्थ्याला सांगायचं की आता यामध्ये सात चौकटी तू रंगव। तर विद्यार्थी अशा पद्धतीने या चौकटी रंगवणार। बघा, सात चौकटी त्याने रंगविले आहे। सात वजा सहा म्हणजे सात मधून आपल्याला सहा वजा करायची आहे, कमी करायची आहे, उणे करायची आहे। तर त्याला सांगायचं या सात चौकटीपैकी सहा चौकटीवर तू अशा रेषा मार। तशी ही एक रेषा, दोन चौकटीवर रेषा मारल्या, तीन, चार, पाच आणि सहा। बघा, विद्यार्थ्याने सहा चौकटीवर अशा रेषा मारलेल्या आहे। आता किती चौकट उरलेली आहे? फक्त एक चौकट आपल्याला इथे दिसत आहे। म्हणजे या सात चौकटीमधून अशा सहा चौकटी जर आपण कमी केल्या तर एकूण उरतात एक चौकट। चला तर पुन्हा समोर जाऊया। पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं की अशाच सात चौकटी रंगव। बघा, सात वजा पाच, आता या सात चौकटीमधून आपल्याला पाच चौकटी कमी करायची आहे। तर पाच चौकटीवर अशा रेषा मारायला सांगायचं विद्यार्थ्याला। ही तिसरी चौकट, चौथी आणि ही पाचवी, अशा पाच रेषा विद्यार्थ्याने मारलेल्या आहेत। तर आता एकूण किती चौकटी उरलेल्या आहेत? एक, दोन चौकटी। म्हणजेच या सात चौकटीमधून पाच चौकटी कमी केल्या तर उरतात दोन चौकटी। पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं की अशाच प्रकारच्या सात चौकटी रंगव। विद्यार्थी सात चौकटी रंगवणार। सात वजा चार, आता सात मधून आपल्याला चार वजा करायचे आहे। मग विद्यार्थ्याला सांगायचं की चार अशा रेषा मार। तर विद्यार्थ्याने चार रेषा मारलेल्या आहे। आता एकूण किती चौकटी उरलेल्या आहे? एक, दोन, तीन। म्हणजेच सात मधून जर चार कमी केले तर उरतात तीन। पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं अशा सात चौकटी रंगव। आता करायचं आहे सात वजा तीन। मग विद्यार्थ्याला सांगायचं आता किती चौकटीवर रेषा मारशील तू? विद्यार्थी नक्कीच सांगेल की तीन चौकटीवर अशा रेषा मारणार। मग त्यालाच मोजायला लावायचं आता किती चौकटी उरल्या? एक, दोन, तीन, चार। म्हणजेच सात चौकटीमधून आपण तीन चौकटी या कमी केल्या तर उरल्या किती? चार। बघा, पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं अशा सात चौकटी रंगव। सात वजा दोन म्हणजे सात मधून आपल्याला किती कमी करायची आहे? दोन। म्हणजे विद्यार्थी असे दोन चौकटीवर रेषा मारेल। आता किती चौकटी उरलेल्या आहे? एक, दोन, तीन, चार, पाच। म्हणजे सात मधून जर आपण असे दोन कमी केले तर उरतात पाच। पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं की सात चौकटी रंगव। बघा, आता सात वजा एक, तर सात मधून आपल्याला एक कमी करायचा आहे। तर विद्यार्थी एका चौकटीवर अशी रेषा मारणार। आता उरल्या किती? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा। म्हणजे सात चौकटीतून एक चौकट कमी केली की उरतात सहा। पुन्हा एका विद्यार्थ्याला सांगायचं अशा सात चौकटी रंगव। तर सात वजा शून्य। आता विद्यार्थ्यांनाच आपण विचारायचं की आतापर्यंत एक, दोन, तीन, चार, पाच, सहापर्यंत आपण अशा रेषा मारल्या, परंतु आता इथे शून्य आहे। म्हणजे किती रेषा मारायच्या? म्हणजेच शून्य रेषा मारायच्या, एकही रेष मारायची नाही। मग किती उरतात? एकही रेषा जर मारली नाही आपण, आपल्याकडे सात चौकटी आहेत, तर एकही रेषा नाही मारली म्हणजे सातही चौकटी उरल्या। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात। म्हणजेच सात मधून जर आपण शून्य कमी केला, वजा केला, उणे केला तर उरतात सातच उरतात। किती उरतात? सातच उरतात। तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना
सराव देऊ शकतो एखाद्या संख्येतून शून्य वजा केला तर उत्तर तीच संख्या येते, हे सुद्धा आपण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून देऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपण चौकटवेळीवर सराव घेऊन विद्यार्थ्यांची वजाबाकी ही संकल्पना दृढ करू शकतो। धन्यवाद।